हाय फ्रेंड्स, टीआयटी परीक्षेच्या ऑनलाइन प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये क्वेश्चन पेपर टायटल टीआयटी पेपर 22, डेट ऑफ एक्झाम 2017, 12:21, वेळ 12:30. प्रश्न पहिला, सूचना अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी क्यू आर एस आणि टी ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पी, त्यामुळे एकमेकांशी लढून गिधाडांचे खाद्य बनण्यापेक्षा तडजोड करणे आणि मित्र असणे चांगले असे डुकर आणि सिंह दोघे ठरवतात. क्यू, तो एक गरम उन्हाळाचा दिवस होता. पाणी पिण्यासाठी एका छोट्या तळ्याजवळ सिंह आणि डुकर येतात. आर, ते एकत्र पाणी पितात आणि त्यानंतर आपापल्या मार्गाला निघून जातात. आणि यस, लवकरच त्यांना कळते की गिधाडे त्यांच्यापैकी एक किंवा दोघेही खाली पडण्याची वाट पाहत आहेत. ती त्यांच्यासाठी मेजवानी होती. आणि टी, कोण आधी पाणी पिणार यावरून वाद घालून आणि लढून झाल्यानंतर दम खाण्यासाठी ते थोडा वेळ थांबले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यावर गिधाडे आहेत. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य चौथे असेल? याचा आन्सर आहे ऑप्शन ए, पी हे वाक्य चौथे असेल. प्रश्न दुसरा, आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिव्हन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्सेस. ए प्रोसेशन ऑफ पीपल हु आर वॉकिंग ऑर रीडिंग इन कार्स टू ए फ्युनरल. आन्सर इज ऑप्शन ए, कॉर्टेज. प्रश्न तिसरा, निर्देश खालील मालिकेतील गहाळ संख्या शोधा. 3, 6, 9, 12, 15, --21. तर आन्सर इज ऑप्शन बी, 18. प्रश्न चौथा, या ठिकाणी गणित देण्यात आलेलं आहे. 1/8 × 223 अधिक प्रश्नार्थक चिन्ह बरोबर 71. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येईल? तर आन्सर इज ऑप्शन सी, 345 उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5, जर एक्स जसे वाय बरोबर 2 + 3 आणि वाय आस झेड बरोबर 9 + 6 असेल तर एक्स वाय झेड शोधा. तर याचा आन्सर येईल ऑप्शन डी, 2 + 3 = 2. प्रश्न 6, सूचना दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 6 मित्र पी क्यू आर एस टी आणि यू वेगवेगळ्या कंपन्यात काम करतात जसे गुगल, ऑरेकल, प्रोमेट्रिक, ऍपल, फेसबुक आणि टाटा. आणि प्रत्येक जण कंपनी प्रायोजित वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालतात. उदाहरणार्थ पांढरा, काळा, शेंद्री, पिवळा, हिरवा आणि करडापण हे त्याच क्रमाने असतील असे नाही. ज्याने पांढरा शर्ट घातला आहे तो ऍपलमध्ये काम करतो आणि ज्याने काळा शर्ट घातला आहे तो गुगलमध्ये काम करतो. यू हा प्रोमेट्रिक किंवा फेसबुकमध्ये काम करत नाही. पी हा शेंद्री रंगाचा शर्ट वापरतो आणि ऑरेकलमध्ये काम करतो. 4 यस फेसबुकमध्ये काम करीत नाही आणि प्रोमेट्रिक हिरव्या रंगाच्या शर्टाला प्रायोजित केलेले नाही. आणि 5 टी टाटामध्ये काम करतो आणि यस किंवा यन दोघेही ऍपलमध्ये काम करत नाहीत. आणि 6 फेसबुक हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे शर्ट प्रायोजित करत नाहीत आणि आर गुगलमध्ये काम करतो. कोणती जोडी अचूकपणे जुळते? ऑप्शन्स याप्रमाणे आहे. तर आन्सर इज ऑप्शन बी, करडा, फेसबुक, क्यू. प्रश्न 7, सूचना खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. या ठिकाणी प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती आहेत. तर यामधून आन्सर इज ऑप्शन सी, सी क्रमांकची आकृती. प्रश्न क्रमांक 8, सूचना अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी क्यू आर एस आणि टी ही 5 वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पी, त्यामुळे एकमेकांशी लढून गिधाडांचे खाद्य बनण्यापेक्षा तडजोड करणे आणि मित्र असणे चांगले असे डुकर आणि सिंह दोघे ठरवतात. क्यू, तो एक गरम उन्हाळाचा दिवस होता. पाणी पिण्यासाठी एका छोट्या तळ्याजवळ सिंह आणि डुकर येतात. आर, ते एकत्र पाणी पितात आणि त्यानंतर आपापल्या मार्गाला निघून जातात. यस, लवकरच त्यांना कळते की गिधाडे त्यांच्यापैकी एक किंवा दोघेही खाली पडण्याची वाट पाहत आहेत. ती त्यांच्यासाठी मेजवानी होती. टी, कोण आधी पाणी पिणार यावरून वाद घालून आणि लढून झाल्यानंतर दम खाण्यासाठी ते थोडा वेळ थांबले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यावर गिधाडे आहेत. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल? तर आन्सर इज ऑप्शन ए, यस. प्रश्न 9, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? ऑप्शन बी, एका लहान मुलाने पंतप्रधानांना गुलाबाचे फूल दिले, हे शुद्ध वाक्य आहे. प्रश्न 10, पुढील मन पूर्ण करा. बैल गेला आणि डॅश डॅश केला. बैल गेला आणि झोपा केला. ऑप्शन डी हे उत्तर येईल. प्रश्न 11, निर्देश खालील प्रश्नांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे. 2940 / 34 = 12 · 5 प्रश्नार्थक चिन्ह. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी गणित सोडवल्यानंतर ऑप्शन सी, 375 हे उत्तर येईल. प्रश्न 12,
विधान एक कॉलेज प्राध्यापकाने दावा केला आहे की काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका चोरली आहे. कृतीचा कोर्स एक प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका बदलली पाहिजे आणि दोन प्राध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. तर आन्सर्स याप्रमाणे आहेत. ऑप्शन ए फक्त एक अनुसरून आहे हे उत्तर येईल. प्रश्न 13 समाजाची सेवा करणारा देवमाणूस समाजशास्त्री समाजसेवक समाजसेविका. तर आन्सर ऑप्शन सी समाजसेवक. प्रश्न 14 या ठिकाणी गणित सोडवायचं आहे आपल्याला. आन्सर ऑप्शन डी गणित सोडवल्यानंतर 6 हे उत्तर येईल. प्रश्न 15 डायरेक्शन सेंटेन्सेस विथ एन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिव्हन बिलो. आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिव्हन फ्रेझल वर्ब. वन शुड लुक अहेड फॉर सक्सेस. आन्सर इज ऑप्शन ए अँटिसिपेट. प्रश्न 16 पेनिसिलिन यातून काढले आहे. डॅश डॅश आन्सर इज ऑप्शन बी बुरशी. प्रश्न 17 पिसलेल्या कार्ड्सच्या पॅकमधून एक कार्ड काढण्यात आले तर काढलेले कार्ड मानाचे असल्याची संभाव्यता काढा. आन्सर इज ऑप्शन ए 25/52. प्रश्न 18 सूचना खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. दूध लिटर याचप्रमाणे कोणता येईल. तर ऑप्शन सी तांदूळ किलोग्रॅम. प्रश्न 19 मनोजने 15 मिनिटे उशिरा सुरुवात केली आणि तो त्याच्या सामान्य गतीच्या 3:02 प्रमाण प्रवास करून त्याच्या कार्यालयात 5 मिनिटे आधी पोहोचला. त्याचा प्रवासाचा सामान्य कालावधी काढा. गणित सोडवल्यानंतर आन्सर ऑप्शन ए 60 मिनिट हे उत्तर येईल. प्रश्न 20 आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आन्सर इज ऑप्शन ए मिलेनियम. प्रश्न 21 सूचना खाली दिलेल्या विधान ए आणि कारण आर साठी खालील पैकी योग्य पर्याय निवडा. विधान ए डेन्मार्कला मध्यरात्र सूर्यप्रकाश म्हणून ओळखले जाते. कारण आर डेन्मार्क मध्ये सूर्योदय प्रथम होतो. तर आन्सर इज ऑप्शन डी ए खोटे आहे परंतु आर सत्य आहे. प्रश्न 22 जेव्हा आपला बॉस अतिद्वेषाने आपल्या शक्तीचा गैरवापर करतो अशा परिस्थितीत आपण वाद होण्यापासून कसे टाळणार. तर आन्सर इज ऑप्शन डी आपण शपथ घेऊ की आपण दुष्टपणाला आत्मसमर्पण करणार नाही. प्रश्न क्रमांक 23 तापट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आन्सर इज ऑप्शन ए सोशिक. प्रश्न 24 डायरेक्शन ए सेंटेन्सेस विथ एन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिव्हन बिलो. आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिव्हन फ्रेझल वर्ब. द साइड्स ऑफ द बॉक्स केम अपार्ट व्हाइल ओपनिंग इट. आन्सर इज ऑप्शन बी गॉट सेपरेटेड. प्रश्न 25 डॅश डॅश हे एक मज्जा संस्थेसंबंधीचे जन्मजात संलक्षण आहे. आन्सर इज ऑप्शन सी सेरेब्रल पाल्सी हे आन्सर येईल. प्रश्न 26 जेव्हा आपण इतरांसोबत व्यवहार करत असतो आपण कशी अपेक्षा करतो. आपल्याकडून कौतुक करून घेण्यासाठी ते आपल्या स्वभावानुसार व्यवहार करणार. बी आपण फक्त पूर्वीचे व्यवहार लक्षात ठेवणार नाही तर हे दुःखाचे नाते संबंध बनून जातील. आणि सी आपण स्वतःच्या स्वभावाचे संदर्भ लक्षात घेऊन इतरांचा अंदाज लावणार. ऑप्शन डी आपण सखोल विचार करून भलतंच अर्थ काढू नये. तर आन्सर इज ऑप्शन सी आपण स्वतःच्या स्वभावाचे संदर्भ लक्षात घेऊन इतरांचा अंदाज लावणार. प्रश्न 27 दिलेली आदला बदल चिन्हे भागिले आणि गुणिले तसेच आकडे 2 आणि 8 तर 16×8/2 चे मूल्य किती. तर आन्सर इज ऑप्शन सी 64 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 28 सूचना खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेली आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. तर आन्सर इज ऑप्शन बी विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे. तर प्रश्न क्रमांक 29 बिंदू ए हा बिंदू बी च्या उत्तरेस 5 मीटर वर आहे. बिंदू बी हा बिंदू सी च्या पश्चिमेस 8 मीटर वर आहे. बिंदू डी हा बिंदू सी च्या दक्षिणेस 4 मीटर वर आहे. बिंदू ई हा बिंदू ए च्या पूर्वेस 4 मीटर वर आहे. बिंदू एफ हा बिंदू बी व बिंदू सी च्या मध्ये अशा तऱ्हेने आहे की बिंदू बी सी व एफ च्या एफ यांची सरळ रेष तयार होते. बिंदू ए पासून बिंदू डी कोणत्या दिशेस आहे. तर आन्सर इज ऑप्शन बी दक्षिण पूर्व. प्रश्न 30 दिलेल्या मालिकेचा मध्य काढा. 6 5 2 6 7 10 यांचा मध्य काढायचा आहे.
तर आंसर इज ऑप्शन बी 6 हे उत्तर येईल. प्रश्न 31 गहाळ संख्या शोधा. या ठिकाणी 3, 5, 8, 13, 22 प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी पर्याय बी 39 हे उत्तर येईल. प्रश्न 32 सूचना दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते निवडा. पर्याय ए ओ एन एम के जे आणि बी यू टी एस क्यू पी आणि सी आय एच जी ई डी आणि पर्याय डी झेड वाय एक्स टी एस. तर आन्सर इज ऑप्शन डी झेड वाय एक्स टी एस. प्रश्न 33 भारताच्या संविधानाच्या संपूर्ण इतिहासातील सर्वात वादग्रस्त सुधारणा ही आहे. ए 41वी बी 42वी सी 43वी आणि डी 44वी. तर आन्सर इज ऑप्शन बी 42वी. प्रश्न 34 कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून जाणले जाते. जोधपूर जयपूर जमशेदपूर आणि उदयपूर. तर आन्सर इज ऑप्शन डी जयपूर. प्रश्न 35 प्रश्नांसाठी सूचना खालील मालिका पूर्ण करा. क्यू टी कॉमा ओ आर कॉमा एम पी कॉमा डॅश आय एल. तर आन्सर इज ऑप्शन बी के एन हे उत्तर येईल. प्रश्न 36 दोन संख्यांचा लसावी 225 आहे आणि त्यांचा मसावी 5 आहे. जर एक संख्या 25 असेल तर दुसरी संख्या काय असेल. गणित सोडवल्यानंतर येणारं उत्तर हे ऑप्शन सी 45 हे उत्तर येईल. प्रश्न 37 खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे होतो. डिप्थेरिया बी प्लेग सी क्षयरोग आणि डी कांजिन्या. तर आन्सर इज ऑप्शन डी कांजिन्या हे आन्सर येईल. प्रश्न 38 सूचना दिलेल्या चारांपैकी वेगळी असंबद्ध असणारी आकृती शोधून काढा. चार आकृती या ठिकाणी आहेत तर यामधून पर्याय सी सी क्रमांकची आकृती असंबद्ध निघेल. प्रश्न 39 चार वर्षाचा शामू आता आपल्या मित्राच्या भावना अधिक चांगल्या तऱ्हेने समजू शकतो. शामू प्राप्त करीत असलेली वाढती क्षमता आहे डॅश डॅश डॅश. तर आन्सर इज ऑप्शन बी मनाचा सिद्धांत. प्रश्न 40 सूचना यापैकी कोणती आकृती प्रश्नामध्ये वापरलेल्या 3 शब्दांचा दरम्यानचे नाते उत्तमरित्या दर्शवते. खेळाडू विद्यार्थी आणि मुली. तर यामधून पर्याय बी ची आकृती ही बरोबर दर्शवते. प्रश्न 41 भारताचे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत. आन्सर इज ऑप्शन डी डॉक्टर हर्षवर्धन. प्रश्न 42 5 मुलांमध्ये एम हा के आणि टी पेक्षा जास्त वजनदार आहे. बी हा टी आणि पी पेक्षा वजनाने हलका आहे. के हा सर्वात हलका नाही तर त्यांच्या सर्वात हलका कोण. ऑप्शन्स या प्रकारे आहेत. तर आन्सर इज ऑप्शन बी बी हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 43 सूचना खालील प्रश्नात एकाच फाशाच्या 4 अवस्था दाखविल्या आहेत. प्रश्नात विचारलेल्या चिन्हांच्या विरुद्ध बाजूला कोणते चिन्ह असेल. या ठिकाणी फासे देण्यात आलेले आहे. तर आन्सर येईल ऑप्शन बी हे चिन्ह येईल. प्रश्न 44 चौकोन तयार करण्यासाठी 28 सेंटीमीटर त्रिज्या असलेली तार वाकवली गेली. चौकोन आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. गणित सोडवल्यानंतर येणारं उत्तर हे ऑप्शन डी 11, 14 असं आपलं उत्तर येईल. प्रश्न 45 डायरेक्शन हे सेंटेन्सेस विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. बर्ड्स आर अबंडंट इन द टॉल वेजिटेशन. आन्सर इज ऑप्शन ए स्कॅन्टी. प्रश्न 46 शूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आन्सर इज ऑप्शन डी वेदनाशमन. प्रश्न 47 चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड फ्लूड. आन्सर इज ऑप्शन ए ड्रॉप्ट. प्रश्न 48 फोटोतील एका स्त्रीकडे बोट दाखवून एक मुलगी म्हणते ती या मुलाची आई आहे ज्याचे वडील माझा भाऊ आहे. मग त्या मुलीचे त्या स्त्रीसोबत नाते काय. आन्सर ऑप्शन डी मेहुनी उत्तर येईल. प्रश्न 49 सूचना खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा. विधान शहराच्या पाणी पुरवठ्याच्या मुख्य पाईपलाईन मध्ये दुरुस्तीचे काम चालू आहे. यामुळे शहरात पुरवला जाणारा पाणी पुरवठा 75% कमी केला आहे. निष्कर्ष 1 मुख्य पाईपलाईन मध्ये दोष आहे. निष्कर्ष 2 मुख्य पाईपलाईन वर नियमित करण्यात येणारे दुरुस्तीचे काम चालू आहे. तर या माहितीवरून या ऑप्शन्स मधून येणारा आन्सर हे ऑप्शन डी कोणतेही निष्कर्ष अनुसरून नाही असे उत्तर निघेल. प्रश्न 50 सूचना प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्यांच्या खाली ए बी सी आणि डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किक दृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. हा फोन एकतर पांढरा आहे किंवा काळा आहे. ए हा फोन पांढरा आहे. बी हा फोन पांढरा नाही. सी हा फोन काळा आहे आणि डी हा फोन काळा नाही.
तर आन्सर इज ऑप्शन डी, डी ए हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 51, खालील पैकी अशुद्ध शब्द कोणता? तर ऑप्शन बी तजवीज हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 52, सूचना खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायांपैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? या ठिकाणी आकृती आहे, तर आन्सर इज ऑप्शन ए, ए क्रमांकची आकृती आपलं उत्तर येईल. प्रश्न 53, पुढील जोड शब्द पूर्ण करा. हमरी डॅश डॅश ऑप्शन या पद्धतीने आहेत. आन्सर इज ऑप्शन ए, तुमरी. प्रश्न 54, सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनांवर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजे? तर ती व्यक्ती पर्याय ए, सामाजिक माघार घेणारा. प्रश्न 55, खालील शब्दांची चढत्या क्रमाने मांडणी करून खाली दिलेल्या प्रतिसादांमधून कोणता अर्थपूर्ण क्रम असेल? एक कधीच नाही, दोन कधी नाही, तीन सामान्यतः, चार अचानक आणि पाच नेहमीच. तर आन्सर ऑप्शन डी, 5 3 2 4 1 या पद्धतीने क्रमांक येतील. प्रश्न 56, मुलांच्या रांगेत 21 हा डावीकडून 15व्या क्रमांकावर तर बी उजवीकडून 4थ्या स्थानावर आहे, तर ए आणि बी यांच्यामध्ये किती मुले आहेत? तर माहितीवरून गणित सोडवल्यानंतर ऑप्शन ए, 2 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 57, कोणत्या वर्षी 2008 ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाईल? ऑप्शन सी याप्रमाणे आहे. आन्सर ऑप्शन डी हे आपलं उत्तर येईल, 2036. प्रश्न 58, जर पृथ्वीवर तुमचे वजन 72 किलोग्रॅम असेल तर चंद्रावर तुमचे वजन किती असेल? आन्सर ऑप्शन बी, 12 किलोग्रॅम हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 59, जसे आपण विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाल जी चे मूल्य ए तेच राहते, बी वाढते, सी घटते आणि डी वरील पैकी एकही नाही, तर ऑप्शन बी वाढते. प्रश्न 60, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर प्लॅटिनम हा शब्द अॅल्युप्लेटिनम असा कुटबद्ध केला जात असेल तर ऍडव्हेंचर हा शब्द त्या भाषेत कसा कुटबद्ध केला जाईल? दिलेल्या माहितीवरून आन्सर इज ऑप्शन डी या पद्धतीने उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 61, कंटेनर मधील पेट्रोल आणि केरोसिनचे गुणोत्तर 3:2 आहे. जेव्हा 10 लिटर मिश्रण बाहेर काढले जाते तेव्हा त्यांच्या जागी केरोसिन टाकले जाते, हे गुणोत्तर 2:3 बनते. कंटेनर मधील मिश्रणाचे एकूण प्रमाण किती आहे? तर आन्सर इज ऑप्शन बी, 30 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 62, समजा काही शिक्षक आपला रिकामा वेळ फाजील विनोदी गोष्टीत व्यर्थ घालतात, आपण सुद्धा त्या समूहाचे सदस्य आहात, तर आपण काय करणार? तर पर्यायामधून ऑप्शन ए, आपण त्यांना आपला रिकामा वेळ फाजील विनोदी गोष्टींमध्ये वाया घालवू नका हे समजवण्याचे प्रयत्न करणार. प्रश्न 63, जेव्हा आपला आपल्या मित्रांसोबत प्रचंड वाद होत असेल तेव्हा अशा प्रसंगात सर्वात योग्य पर्याय असू शकतो? ऑप्शन बी, त्या प्रसंगातून स्वतः बाहेर निघा. प्रश्न 64, समजा तुमच्या सहकार्याने तुमचे टपाल ईर्ष्येमुळे चोरले किंवा फाडून टाकले, या परिस्थितीला तुम्ही कशी मात द्याल? तर ऑप्शन्स या प्रकारे आहे. तर आन्सर इज ऑप्शन सी, एकदा आपण त्याला पकडू व कठोर शब्दात चेतावणी देऊ. प्रश्न 65, जर आपण आपले दुपारचा डब्बा शाळेत आणला असता मधल्या सुट्टीच्या वेळेत आपली जेवण्याची पद्धत कशी राहणार? तर आन्सर इज ऑप्शन डी, आपण आपल्या सहकाऱ्यांसोबत आपले जेवण वाटणार व आपल्या समूहासोबत याचा आनंद घेणार. प्रश्न 66, सूचना, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्यांच्या खाली ए बी सी आणि डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किक दृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. ती योग किंवा एरोबिक्स यापैकी एक करते. ए तिने योग केले, बी तिने योग केले नाही, सी तिने एरोबिक्स केले आणि डी तिने एरोबिक्स केले नाही. तर आन्सर इज ऑप्शन बी येईल, डी ए हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 67, बदलण्याचे सर्वात कठीण दृष्टिकोन आहेत? तर आन्सर ऑप्शन बी, टोकाचा आणि मध्यवर्ती दृष्टिकोन. प्रश्न 68, महेश भट हे नाव डायरेक्शन क्षेत्रामध्ये सर्वज्ञात आहे. राजकारण, चित्रपट निर्मिती, संगीत आणि सामाजिक सक्रियता, त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, चित्रपट निर्मिती. प्रश्न 69, सूचना, या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला ए आणि बी अशी 2 विधाने दिलेली आहे आणि 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष दिलेले आहेत. सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांशी जुळत नसले तरी खालील 2 विधाने बरोबर आहेत असे समजा. खालीलपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या वाक्यांना संपूर्णपणे लागू आहे ते ठरवा. निवेदन ए, सर्व कागद पेन आहेत. बी, काही पेन्सिली पेन आहेत. निष्कर्ष 1, सर्व पेन पेन्सिली आहेत आणि 2, सर्व पेन कागदे आहेत. दिलेल्या माहितीवरून येणारं उत्तर हे ऑप्शन
डी हे आपलं या ठिकाणी ऑप्शन सी हे आपलं उत्तर येईल. जर दोन्ही निष्कर्ष एक आणि दोन निघत असल्यास. प्रश्न क्रमांक 70 प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यांमध्ये निर्माण करतो डॅश डॅश. तर आन्सर इज ऑप्शन बी स्वीकृती. प्रश्न क्रमांक 71 फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल माय मदर इज डॅश डॅश हॉनेस्ट वुमेन. ऑप्शन ए अँड बी ए आणि सी द डी नो आर्टिकल रिक्वायर्ड. आन्सर इज ऑप्शन ए एन हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 72 सूचना दिलेल्या चारांपैकी वेगळी असंबद्ध असणारी आकृती शोधून काढा. ठिकाणी चार आकृती आहेत. येणारं उत्तर हे ऑप्शन डी डी क्रमांकची आकृती उत्तर येईल. प्रश्न 73 सूचना खालील प्रश्नात एक आकृती बंद दाखविला आहे आणि तो काळी कळीची आकृती म्हणून नोंदला आहे. कागदाच्या मागच्या बाजूने बघितल्यास मूळची कळीची आकृती अचूकपणे कशी दिसेल हे तुम्हाला ठरवायचे आहे. मुख्य आकृती या ठिकाणी आहे आणि उत्तरांसाठी पर्यायी आकृत्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर ऑप्शन मधून येणारं उत्तर हे ऑप्शन डी डी क्रमांकची आकृती हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 74 निर्देश खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. ए पेरिटेशियन बी पॅशन सी पार्लुअर डी पार्टिसिपेट आणि ई पार्टिकल. तर येणारं आन्सर हे ऑप्शन डी सी डी ई ए बी या क्रमाने येतील. प्रश्न 75 ज्या भावात्मक विकारात एक व्यक्ती एका टोकाच्या मनस्थितीतून दुसरीत आंदोलने घेते तिचे वर्गीकरण असे करतात. आन्सर इज ऑप्शन ए वेड. प्रश्न 76 आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. विच न्यूज पेपर डू यू रीड. आन्सर इज ऑप्शन डी विच न्यूज पेपर इज रीड बाय यू क्वेश्चन मार्क. प्रश्न 77 सूचना दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते निवडा. ए भाजी विक्रेता बी फळ विक्रेता सी डाकवाला आणि डी दूधवाला. आन्सर इज ऑप्शन सी डाकवाला. प्रश्न 78 सूचना दोन विधाने आणि त्यानंतर दोन निष्कर्ष एक आणि दोन दिले आहेत. ही विधाने सामान्यत ज्ञात वस्तुस्थितीपेक्षा भिन्न असली तरी सत्य आहेत असे समजा. दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानावरून नक्की काढता येऊ शकतो हे तुम्ही ठरवायचे आहे. तुमचे उत्तर सूचित करा. विधाने सर्व प्राणी पक्षी आहेत काही प्राणी मानव आहेत. निष्कर्ष एक काही मानव पक्षी आहेत आणि दोन काही पक्षी मानव आहेत. या माहितीवरून येणारं उत्तर हे ऑप्शन सी दोन्ही एक किंवा दोन निष्कर्ष निघेल. प्रश्न 79 पुरुष पती आणि डॉक्टर्स यांच्या दरम्यानचे नाते उत्तमरित्या दर्शवणारी आकृती ओळखा. पुरुष पती आणि डॉक्टर्स. तर यावरून येणारं उत्तर हे ऑप्शन बी क्रमांकची आकृती हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 80 सरळ रूप द्या. सरळ रूप द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. 94736 मधून 18000 वजा करायचे आहेत. येणारं उत्तर हे ऑप्शन डी 76736 हे उत्तर येईल. प्रश्न 81 रात्री सक्रिय असणारे प्राणी डॅश डॅश घुबड उंदीर झुरळे. ऑप्शन डी वरील पैकी सर्व. तर येणारं उत्तर हे ऑप्शन डी वरील पैकी सर्व हे उत्तर येईल. प्रश्न 82 वन्यजीव आठवडा कधीपासून कधीपर्यंत साजरा केला जातो. आन्सर इज ऑप्शन ए 2 ते 8 ऑक्टोबर. प्रश्न 83 जर हवेला जमीन म्हटले जमिनीला आवाज म्हटले आवाजाला पाणी म्हटले पाण्याला नदी म्हटले नदीला समुद्र म्हटले आणि समुद्राला ऑक्सिजन म्हटले तर आपण काय पितो. ए नदी बी समुद्र सी पाणी आणि डी आवाज. तर आन्सर इज ऑप्शन ए नदी हे उत्तर येईल. प्रश्न 84 खालील पैकी काय पावसाच्या दिवशी प्रथम पाहिले किंवा ऐकले जाऊ शकते. तर आन्सर आहे ऑप्शन ए विजा चमकणे. प्रश्न 85 चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड सबस्टेंटर. आन्सर इज या ऑप्शन्स मधून आन्सर इज ऑप्शन ए कॉन्सिडरेबल हे आपलं आन्सर येईल. प्रश्न 86 खालील पैकी शुद्ध शब्द कोणता. तर शुद्ध शब्द आहे ऑप्शन बी कनिष्ठिका. प्रश्न 87 सूचना खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. अग्नि गरम तर बर्फ प्रश्नार्थक चिन्ह. तर या ठिकाणी उत्तर हे ऑप्शन ए थंड हे आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 88 11 जुलै यासाठी साजरा केला जातो. आन्सर आहे ऑप्शन बी जागतिक लोकसंख्या दिन.
प्रश्न 89 एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 72 लहानपण एकसारख्या तुकड्यांमध्ये कापले गेले आहे. घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची किमान संख्या काय आहे? तर आंसर आहे ऑप्शन डी 10. प्रश्न 90 लोचट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन डी निर्लज्ज. प्रश्न 91 120 ते 130 श्रेणीमध्ये आय क्यू बुद्धिमत्तेची डॅश पातळी दर्शवते. ए उत्कृष्ट, बी सर्वसाधारण, सी अतिउत्कृष्ट आणि डी मर्यादित. तर आंसर आहे ऑप्शन ए उत्कृष्ट. प्रश्न 92 एका व्यक्तीचे वय त्याच्या 10 वर्षापूर्वीच्या वयापेक्षा 125% आहे, पण तो 10 वर्षांनी असेल त्यापेक्षा ते 83% आहे, त्याचे वर्तमान वय? दिलेल्या माहितीवरून आन्सर इज ऑप्शन डी 50 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 93 सूचना दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 6 मित्र पी क्यू आर एस टी आणि यू वेगवेगळ्या कंपनीत काम करतात, जसे गुगल, ऑरेकल, प्रोमेट्रिक, ऍपल, फेसबुक आणि टाटा, आणि प्रत्येक जण कंपनी प्रायोजित वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालतात. उदाहरणार्थ पांढरा, काळा, शेंद्री, पिवळा, हिरवा आणि करडा, पण हे त्याच क्रमाने असतील असे नाही. एक, ज्याने पांढरा शर्ट घातला आहे तो ऍपल मध्ये काम करतो आणि ज्याने काळा शर्ट घातला आहे तो गुगल मध्ये काम करतो. 2, यू हा प्रोमेट्रिक किंवा फेसबुक मध्ये काम करत नाही. 3, पी हा शेंद्री रंगाचा शर्ट वापरतो आणि ऑरेकल मध्ये काम करतो. आणि 4, यस फेसबुक मध्ये काम करीत नाही आणि प्रोमेट्रिक हिरव्या रंगाच्या शर्टाला प्रायोजित केलेले नाही. 5, टी टाटा मध्ये काम करतो आणि यस किंवा यन दोघेही ऍपल मध्ये काम करत नाहीत. 6, फेसबुक हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे शर्ट प्रायोजित करत नाहीत आणि आर गुगल मध्ये काम करतो. प्रोमेट्रिकने कोणत्या रंगाचा टी शर्ट प्रायोजित केला आहे? ए पिवळा, बी पांढरा, सी नारंगी आणि डी निर्धारित केले जाऊ शकत नाही. तर आन्सर ऑप्शन ए पिवळा हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 94 चा बहार बंदर येथे आहे. आन्सर आहे ऑप्शन डी इराण. प्रश्न 95 अभिनव बिंद्रा यासाठी ज्ञात आहे, ए नेमबाजी, बी तिरंदाजी, सी कबड्डी आणि डी बुद्धिबळ. आन्सर ऑप्शन ए नेमबाजी. प्रश्न 96 दिलेल्या शब्दांपासून खालील शब्दांपैकी कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही? या ठिकाणी शब्द देण्यात आलेले आहेत. तर यापासून ऑप्शन ए एरोग्राम हे शब्द तयार केले जाऊ शकत नाही. प्रश्न 97 एका चांगल्या शिक्षकाचे गुण काय आहेत? ए समानुभूती, बी उत्साह, सी शिस्त, डी वरील पैकी सर्व. आन्सर ऑप्शन डी एल वरील पैकी सर्व. प्रश्न 98 खालील पैकी अशुद्ध वाक्य कोणते? तर ऑप्शन डी पहिलवान आखाड्यात तालीमात जातो हे आहे. प्रश्न 99 संविधानाच्या 2 सत्रामध्ये किमान किती कालाचा अवधी असतो? ऑप्शन याप्रमाणे आहेत, 9 महिने, 3 महिने, 6 महिने, 2 महिने. तर आन्सर इज ऑप्शन सी 6 महिने. प्रश्न 100 एनम नैरापासून पूर्वेला 9 मीटर अंतरावर आहे आणि एनम पासून दक्षिणेला 4 मीटर अंतरावर आहे. अमाया आणि पासून पश्चिमेला 6 मीटर अंतरावर आहे. तर नैरा आणि अमाया यांच्यामध्ये किती अंतर आहे? तर आन्सर इज ऑप्शन ए 5 मीटर हे आपलं उत्तर येईल. या प्रकारे 1 ते 100 पर्यंतचे प्रश्न आपण भाग 1 मध्ये अभ्यासलेलो आहोत. यापुढील 101 ते 200 पर्यंतचे प्रश्न आपण भाग 2 मध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.